जागतिक कर्करोग दिनानिमित्त करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं तरुणींच्या सहभागातून दुचाकी रॅली काढण्यात आली प्रबोधनात्मक फलक घेऊन तरुणी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाल्या होत्या राबा पाटील विद्यालय सलाम मुंबई फाउंडेशन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि सडोली खालसा ग्रामपंचायतीच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीचं उद्घाटन पोलीस पाटील पंकजकुमार पाटील आणि ग्रामसेवक पी एम भोपळे यांच्या हस्ते झालं दुचाकीवर प्रबोधनात्मक मजकुराचा समावेश होता तंबाखूचे धोके स्पष्ट करणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या तसंच फलकावर असलेल्या मार्मिक आणि प्रबोधन चित्रामुळं लोकजागृती झाली महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार विजेते एकनाथ कुंभार यांनी उपस्थित लोकांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन या व्यसनाची घातकता विषद केली आरती पाटील तेजस्विनी पोतदार यांनी मनोगत व्यक्त केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नेर्लेकर रावसू शिंदे भगतसिंग पाटील तानाजी पाटील निवास पाटील शिवाजी चव्हाण धनाजी कुंभार सागर चव्हाण कृष्णात काशीद मारुती साळोखे यांनी विशेष प्रयत्न केले